श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी राजेश खटोड यांच्या घराचे खोदकाम करताना आढळून आलेल्या हंड्यात सापडलेल्या गुप्तधनात केवळ चांदीची 11 किलो 6 ग्राम वजनाची 1020 नाणी असे अंदाज सापडलेले आहे. सुमारे 8 लाख रुपये किमतीचे गुप्तधन सापडले असून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करून तो ताब्यात घेतले. याबाबत गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा बऱ्याच दिवसापासून दबक्या आवाजात सुरू होती. सोने व चांदीने भरलेला भला मोठा हंडा मिळून आल्याची अफवा गावात झाल्यानंतर बेलापूर येथील राजेश खटोन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज केला. त्यात त्यांनी म्हटले की माझ्या जुन्या घराच्या आवारात खोदकाम करताना गुप्तधन सापडले असून सरकारी नियमानुसार पंचनामा करून तो ताब्यात घेण्याची विनंती केली होती. मी आमच्या वडिलांनी गार्डन्स काम चालू करण्यासाठी सांगितलं होतं आम्हाला, आणि वडिलांनी ज्यावेळी सांगितलं होतं की बा माझ्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबा वडिलाला का बा ही इथं काहीतरी आपण चांदीचे नाणे काही आपण ठेवले, तर त्यावेळेस मग आम्ही काही म्हणजे त्यांना मजुरांना न सांगता का बा इथं आम्ही मजुरांना न सांगता इथं गार्डन्स काम चालू करण्याकरता आम्ही सुरुवात केली. त्यात आमच्या आजोबानी म्हणजे हरिनाम प्रेम सुख खटोड ही जागा आहे त्यांनी जे दिलं आहे अर्ज कलेक्टर साहेबाला आणि तहसील साहेबाला त्याच्यात ही जागेसंदर्भात का त्यांच्या वडिलांचे सांगितलं होतं चांदीचे नाणे संदर्भात, तर ते शोधण्याकरता ती मजूर लावली होती आणि ती आम्हाला ती सापडली. माननीय तहसीलदार साहेबांच्या हातात सुपूर्द केलेले आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार नाही, सगळी चांदीचीच नाणी होती आणि ती नाणी तुमची पूर्वजांची असली तर ते नियमानुसार ती पुन्हा तुम्हाला मिळणारच आहे. प्रयत्न करा.